मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बीओफिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील 8 जिल्ह्यांच्या बिंदू नामावलीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. बदल कसा करण्यात आलेला आहे, का करण्यात आलेला आहे, प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जाणून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. दिनांक 3 जानेवारी 2022 हा शासन निर्णय ज्याचा विषय आहे, अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत 4 शासन निर्णयांचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यामध्ये 12 फेब्रुवारी 2019, दिनांक 16 ऑगस्ट 2019, 12 जून 2020 आणि 23 सप्टेंबर 2021. प्रस्तावना वरील संदर्भातील क्रमांक 1 येथील शासन निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरता 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. संदर्भातील अनुक्रमांक 2 येथील शासन निर्णयामुळे अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी SEBC व EWS आरक्षणासह सुधारित बिंदू नामावली विहित करण्यात आली होती. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राज्याच्या उपरोक्त आदिवासी बहुल जिल्ह्यातील इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती या प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्यासाठी माननीय मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी खालील प्रमाणे सुधारित आरक्षण विहित करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम बघूया आरक्षण अधिनियम 2001 नुसार आरक्षण किती आहे. अनुसूचित जातीसाठी 13% आहे, अनुसूचित जमातीसाठी 7, विजा असाठी 3, भज बसाठी 2.5, भज कसाठी 3.5, भज डसाठी 2%, विमा प्रसाठी 2%, इतर मागास प्रवर्गासाठी 19%, EWSसाठी देण्यात आलेलं नाही आणि खुल्या प्रवर्गासाठी 48% सध्या आरक्षण आहे. संदर्भ क्रमांक 1 नुसार EWSसाठी 10% तर ओपनसाठी 38% आरक्षण आहे. त्यानंतर पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये झालेला बदल आपण या ठिकाणी बघू शकतो. सदरचे जिल्हे हे आदिवासी बहुल असल्यामुळे आदिवासींचं आरक्षण यामध्ये वाढविण्यात आलेलं आहे. पालघरमध्ये 22% करण्यात आलेलं आहे, नाशिकमध्ये 22%, धुळे 22, नंदुरबार 22, यवतमाळ 14, चंद्रपूर 15, गडचिरोली 24 आणि रायगड 9%. प्रस्तुत जिल्ह्यांमध्ये आदिवासी वगळता इतर प्रवर्गांची संख्या कमी असल्यामुळे त्यांचं आरक्षण या ठिकाणी कमी करण्यात आलेलं आहे आणि अनुसूचित जमाती अर्थातच ST साठी आरक्षण वाढविण्यात आलेलं आहे. सदर चार्टचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता कारण गट क आणि ड च्या भरतीसाठी हा चार्ट आपल्या उपयोगी पडणार आहे. वरीलप्रमाणे सुधारित आरक्षणानुसार आदिवासी बहुल जिल्ह्यांकरता सुधारित बिंदू नामावली विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार खालीलप्रमाणे सुधारित बिंदू नामावली विहित करण्यात येत आहे. या संदर्भातील शासन निर्णय पुढीलप्रमाणे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी सोबतच्या परिशिष्ट अ ते ई प्रमाणे सुधारित बिंदू नामावली विहित करण्यात येत आहे. संदर्भातील क्रमांक 4 येथील शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 23 सप्टेंबर 2021 या दिनांकापासून अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी या सुधारित बिंदू नामावलीचा अवलंब करण्यात यावा. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी हा शासन निर्णय त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना किंवा आस्थापनांना निदर्शनास आणावा. प्रस्तुत शासन निर्णयाच्या बाबतीत आणखी सुद्धा सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे आणि ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सदरचा GR डाउनलोड करावा लागणार आहे आणि GR आपल्याला डाउनलोड करता येणार आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून.